भाजपा नेता परिणय फुके ने कांग्रेस नेता नाना पटोले पर तीखे हमले करते हुए कहा कि पटोले जनता को मुख्यमंत्री बनने की झूठी उम्मीदें दिखा रहे हैं। फुके ने कहा कि नाना पटोले कांग्रेस पार्टी ने टिकट वितरण की प्रक्रिया से बाहर कर दिया है और उनका इस पर कोई अधिकार नहीं बचा है। इसके बावजूद पटोले विधानसभा क्षेत्र में भावी मुख्यमंत्री के पोस्टर लगाए जा रहे हैं, जिस पर फुके ने व्यंग करते हुए कहा कि एक अलग विधान भवन बनेगा की जरूरत पड़ जाएगी। फुके ने आरोप लगाया कि नाना पटोले बेतों की बयानबाजी कर रहे हैं और उनके अंदर अहंकार आ गया है। उन्होंने कहा कि पार्टी नेतृत्व उनसे नाराज है और इसी कारण उन्हें साइडलाइन कर दिया है। बघा असा है, नाना पटोले ना कोणीच प्रोजेक्ट करत नाही, नाना पटोले स्वतः भूलथापे मारत आहे, कारण त्यांना माहित आहे की साकोली विधानसभा यावेळेस कठीण आहे, कारण 5 वर्षापासून ते साकोली विधानसभेमधून गायब होते, कोणतंही विकास काम केलं नाही। मग आता काहीतरी नवीन भूलथापा द्यायचा तर ते सांगून राहिले की ते मुख्यमंत्री। मला खरंच सांगा, 85-90 सीटा लढणारे खरं मुख्यमंत्री होऊ शकतात काय? आणि या नाना पटोलेजींना साधं महायुतीच्या जागा वाटपामध्ये त्यांना साधं ते त्यांना त्याच्या बाहेर काढलं आहे, त्या सगळ्या प्रक्रियेच्या बाहेर काढून टाकलं आहे, बेदखल केलेलं आहे। आणि सीट वाटपमध्ये ज्या काँग्रेस पक्षाच्या तिकीट वाटप आहे त्याचे संपूर्ण निर्णय हे दिल्लीवरनं होत आहे, त्यांचं कोणत्याही त्या एकाही तिकीट देण्यामध्ये त्यांचा योगदान नाही। आणि मला खरंच सांगा की या प्रकारची स्थिती असल्यावर हे काय मुख्यमंत्री होऊ शकतात काय? काहीतरी भूलथापा द्यायचं आणि लोकांची दिशाभूल करायची हे नाना पटोलेजींची जुनी सवय नाही। असे भावी मुख्यमंत्री, भावी मंत्री, भावी आमदार असे फार होर्डिंग लागतात। मला असं वाटतं एखादा साकोलीमध्ये एखादा जागा घेऊन तिथे विधानभवन मानायला लागणार या सगळ्या भावी मुख्यमंत्री आणि भावी आमदारांसाठी। अनिल देशमुख एक पुस्तक काढत आहे 14 महिने कारागृहात असताना ज्या घटना घडल्या आणि त्यांना डायरी ऑफ अ होम मिनिस्टर। बघा असं आहे की आम्ही तिन्ही पक्ष, शिवसेना असणार, भारतीय जनता पार्टी असणार, राष्ट्रवादी काँग्रेस असणार, आम्ही तिघेही पक्ष महायुती म्हणून सोबत लढतो आहे। आणि ज्या ज्या जागेवर मेरिट असणार, जी जागा दुसऱ्या पक्षाला गेली असणार डिस्ट्रीब्युशनमध्ये, आणि तिथे ज्या ज्या उमेदवाराला मेरिट असणार तो उमेदवार तिथनं लढणार आहे। आम्ही ही कोणत्याही पक्ष म्हणून नाही तर महायुती म्हणून लढतो आहे ही निवडणूक। साकोली विधानसभा सीट को लेकर फुके ने कहा कि भाजपा की तरफ से सीट बंटवारा जारी है और संभावना है कि साकोली भाजपा के हिस्से में आएगी। उन्होंने कहा कि पटोले को उनके ही क्षेत्र में फंसाने और पराजित करने की कोशिश की जा रही है और इस बार उनके हारने की संभावना अधिक है। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपुर।